एका लाकडी फळीवर चार पाच वाकडी खिळे होते आणि एक सरळ खिळा होता। त्यावर हातोडीचा दणका मारताना दाखवले होते आणि खाली लिहिले होते, वाकड्यांना सोडून जे सरळ असतात त्यांनाच ठोकले जाते। मॅसेज वाचला व मनात विचार आला, हे खिळे जन्मता वाकडे असतील का? मग मी एका हार्डवेअरच्या दुकानात जाऊन 100 ग्राम खिळे घेतले, ते सगळेच सरळ होते। मी दुकानदारास विचारले, भाऊ वाकडी खिळे नाहीत का? त्याचे उत्तर, दादा कारखान्यातून सर्वच खिळे सरळ येतात, फक्त हातोडीचा चुकीचा दणका किंवा मग त्या खिळ्यांची प्रहार सहन करण्याची क्षमता कमी असल्याने ते खिळे वाकतात। मग मी विचार केला की मग या वाकड्या खिळ्यांचे करायचे काय? तर तो बोलला, साहेब यांना पहिले जमिनीवर आणा, मग हातोडीने हळूहळू सरळ करा, जोरात घाव घालू नका, ते तुटतील बिचारे। एकदा सरळ झाले की मग त्यांना त्याची जबाबदारी द्या, परत हळूहळू भिंतीत ठोका। एकदा जर त्याचा वाकडा भाग भिंतीत गेला की मग हाच अर्धा ग्रामचा खिळा 10 किलो वजन धरून ठेवेल। त्या दुकानदाराने माझे डोळे उघडले, कारण कोणताही खिळा असो किंवा माणूस हा जन्मता वाकडा नसतो, त्याला योग्य ती साथ आणि मदत न झाल्याने तो वाकतो। आणि जर आपण त्याला तसेच फेकून दिले तर त्यापासून चांगल्या चांगल्या गाळ्या पंचर होऊ शकतात, म्हणून त्याला समजून सांगून सरळ करा आणि जबाबदारी द्या, तो निश्चितच निभावेल, यात शंकाच नाही। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या परमात्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद, नमस्कार।